पाहूया तारुण्यभानचा आजचा विषय. आता या पोर्न बद्दल बऱ्याच गैरसमज होती, अगदी म्हणजे सुशिक्षित चांगली चांगली माणसं अशा गैरसमजुती बाळगतात. काय गैरसमजुती? काही नाही, पोर्न बघणं म्हणजे गंमत आहे, टाईमपास आहे, निरुपद्रवी आहे. अजिबात नाही, ती गंमतही नाही, ती टाईमपासही नाही आणि ती निरुपद्रवी नाही. त्या व्यक्तीचं, त्याच्या कुटुंबाचं पूर्ण आयुष्य ते बर्बाद करून टाकतं. भयंकर व्यसन जडतं हे, आणि या व्यसनातून बाहेर येणं खूप कठीण जातं. आणि त्यामुळे ही केवळ गंमत नसते हा विचार करायला पाहिजे. अनेकांचं असं मत असतं, इतर वेळेला त्यांना कधी ह्युमन राईट्सची आठवण येत नाही, गरिबाला अन्न मिळत नाही, अनेक मुलांना शिक्षणाच्या सुविधा मिळत नाही, किंवा अनेकावरती धार्मिक जातीच्या आधारे अत्याचार होतात, हे त्यांना कधीच दिसत नाही. पण व्यसनाच्या बाबतीत मात्र स्वातंत्र्य, आमचं स्वातंत्र्य, आमचं ह्युमन राईट्स, मग दारूच्या संदर्भात असो की ड्रग्सच्या संदर्भात असो, आम्ही काय खावं काय प्यावं याच्यावरती कोणाचाच कंट्रोल नको, आम्ही काय बघावं याच्यावरती कोणाचाच कंट्रोल नको, ते आमचं स्वातंत्र्य. ह्युमन राईट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण तुम्ही ज्यांच्या संपर्कात येता, तुमच्या घरातल्या, तुमच्या जोडीदाराचे, तुमच्या मुलांचे ह्युमन राईट्स नाही आहेत. तुम्ही समाजामध्ये पोर्नोग्राफिक विकृती बघून तशाच पद्धतीचं विकृत आचरण इतरांसोबत समाजामध्ये करता, लहान मुलांसोबत करता, बलात्कार करता, त्यांचे ह्युमन राईट्स नाही आहेत. त्यामुळे ह्युमन राईट्सचा इश्यू हा अगदी गैर लागू ठरतो. मला तर गंमतच वाटते, केव करावीशी वाटते अशा माणसांची, की जे व्यसनांच्या बाबतीत ह्युमन राईट्सचा मुद्दा बनवतात. आणि मग हे ह्युमन राईट्सवाले म्हणतात की स्वातंत्र्य पाहिजे, त्या निर्मात्याला असे पोर्न फिल्म बनवण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, बघणाऱ्याला ते बघण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, त्या पोर्न फिल्ममध्ये काम करणाऱ्या नट नट्यांना, इतर लोकांना, ती मोठी इंडस्ट्री असते, त्यांना स्वातंत्र्य पाहिजे. खरं म्हणजे ते जे निर्माते असतात, गडगंज पैसा ते कमवतात, इतक्या घाणेरड्या गोष्टी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं करवून घेतात, आणि मग काही वर्षापर्यंतच ते तारुण्य तो जोश राहतो, आणि मग हे पोर्न ह्याच्या इंडस्ट्रीतले नटनट्या बाहेर पडतात. अनेक रोगाने ते ग्रासलेले असतात, लैंगिक आजाराने ते ग्रासलेले असतात. अशा पद्धतीचं विकृत चित्रीकरण जेव्हा करतात, त्यांच्या भावनांचा, मनाचा पूर्ण चुराडा झालेला असतो, त्यांचं व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं, हे या लोकांना कधीच समजणार नाही. स्वातंत्र्याच्या गोष्टी करणं फार सोपं आहे, इतरांच्या वरती असं स्वातंत्र्य थोपणं आणि आपण विकृत मजा घेणं फार सोपी गोष्ट आहे. पण ती माणसं कंगाल होतात, कफल्लक होतात, अख्खं आयुष्य त्यांचं बर्बाद होऊन जातं. अजून काही जण म्हणतात, नाही नाही, पोर्न तर आपल्या संस्कृतीचा भाग आहे, कामशास्त्रावरची आपल्याकडे पुस्तकं आहेत, अशी विकृत वर्णनं नाही आहेत. किंवा अनेक जण म्हणतात की आपल्याकडे लावण्या आहेत, तमाशा आहेत, शिल्पकला आहे, त्यात असं विकृत चित्रण दिसतं तुम्हाला, हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही आहे, ती गैरसमज होत आहे. नंतर अनेकांना असा गैरसमज असतो पोर्नमध्ये जे दाखवतात, की तो पुरुष त्या बाईसोबत इतका हिंसक पद्धतीने वागतो, आक्रमक पद्धतीने तिच्याशी लैंगिक संबंध करतो, विकृत लैंगिक संबंध करतो, आणि ते फिल्म बनवते आहे, त्या नटीला पैसे मिळतात आहेत, त्यामुळे तिला असं दाखवावं लागतं की मी ते सर्व एन्जॉय करते आहे, मला किती छान वाटत आहे, माझ्यावर बलात्कार होत आहे तरी आय एम एन्जॉईंग, माझ्याशी दोन दोन पुरुष लैंगिक संबंध करतात आहे, विकृत लैंगिक संबंध करतात आहेत, मला जनावरांसोबत लैंगिक संबंध करायला भाग पाडतात आहेत,
मला लहान मुलांसोबत लैंगिक संबंध करायला भाग पडतात आहेत आणि तरी मी किती खुश आहे. माझ्यावरती हिंसा होते तरी मी किती खुश आहे. हे बिचाऱ्या त्या नटीला बंधनकारक असतं. तिला तसं दाखवावं लागतं, त्याशिवाय तिला पैसे मिळत नाही, तिची ती मजबुरी आहे. पण ते बघून या बघणाऱ्यांच्या मनामध्ये असा भास निर्माण होतो की सर्व स्त्रियांना असा आक्रमकपणा आवडतो. त्यांच्याशी आपण कितीही विकृत वागलो, हिंसक पद्धतीने वागलो, तरी त्या ते एन्जॉय करतात. आणि मग तशाच पद्धतीने इतर स्त्रियांशी वागायला जातात, आपल्या जोडीदारासोबत वागायला जातात. शरीराबद्दल प्रचंड गैरसमज असतात. माझ्याकडे इतके तरुण मुलं मुली येतात, मॅडम माझं लिंग खूप लहान आहे, मॅडम मुली म्हणतात माझे स्तन खूप लहान आहे. कारण या पोर्नोग्राफी फिल्ममध्ये दाखवलं असतं की चांगली बाई, लैंगिकदृष्ट्या सक्षम बाई म्हणजे तिचे स्तन मोठे असायला पाहिजेत. आणि या भ्रामक समजुतीतून कित्येक बायांनी आपले स्तन मोठे करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केलेला आहे आणि त्याच्यातनं बर्बादी करून घेतलेली आहे. पुरुषांच्या बाबतीत फोटोग्राफिक टेक्निक असते ती, पण असं दाखवतात की स्त्रीला लैंगिक संबंध मिळण्यासाठी किंवा खरा मर्द म्हणजे खूप लांब, खूप जाड असं लिंग असायला पाहिजे. साफ खोट आहे. पण त्या पोर्नोग्राफिक फिल्ममध्ये हे बघतात आणि मग आपण तसे नाही म्हणून ती मुलं मुली कुढत राहतात आणि त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. आणि मग कुठे बोलण्याची सोय नसते, मग कोणीतरी मित्र सांगतात, अजून कोणी सांगतात, आणि मग इथे जा तिथे जा, हे औषध घ्या, ते मसाज करवा, अशा पद्धतीच्या खोट्या जाहिरातींमध्ये फसतात, पैसा खर्च करतात आणि निराशाच पदरी पाडून घेतात. नंतर त्याच्यामध्ये हेही दाखवलं जातं की मुखमैथून, गुदमैथून म्हणजे ओरल सेक्स, ॲनल सेक्स हे बायांना खूप आवडतं. खरं बघितलं तर समाजामध्ये बहुतेक बायांना, मी स्वतःचा अभ्यास केलेला आहे, अजिबात आवडत नाही त्यांना, किळस वाटते. पण नवऱ्यांची जबरदस्ती असते आणि मग बायांना काही अधिकार नसतो, से नसतो सेक्शुअल मॅटर्समध्ये. अनेक स्त्रियांना जिथे पितृसत्ताक पद्धती आहे, स्त्रियांना दुय्यम गौण लेखण्यात येतं आणि स्त्रीच्या इच्छेची जिथे पुरुष वाटच बघत नाहीत. मी करेन तो सो कायदा, मी म्हणेन तसं स्त्रीने वागायला पाहिजे, मी म्हणेन तसंच तिने करायला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीचे गैरसमज त्या पोर्नोग्राफीतनं रुजू होतात की बायांना हे आवडतंच. आणि मग ते पुरुष ते पोर्नोग्राफीतलं बघून आपल्या बायकांवरती मुखमैथून, गुदमैथून ते थोपतात. त्यानंतर काही जणं तर इथपर्यंत जातात की नाही, पोर्नोग्राफी फार आवश्यक आहे, त्याच्यातनं लैंगिक शिक्षण मिळतं. हे तर म्हणजे इट्स जोक. लैंगिक शिक्षण म्हणजे काय याचा अर्थच कदाचित लोकांना समजलेला नाही आहे. लैंगिक जीवन अतिशय सुंदर आहे, पण ते जबाबदारीने योग्य वयात योग्य व्यक्तीसोबत योग्य पद्धतीने केलं तर त्यात आनंद आहे. बेजबाबदार लैंगिक वर्तन चुकीचं आहे. लैंगिक संबंधामध्ये स्त्री पुरुष समानता पाहिजे, स्त्रीचा आदर पाहिजे, सन्मान पाहिजे, संबंधामध्ये प्रेम पाहिजे. पतीपत्नीच्या लैंगिक संबंधातही प्रेमाशिवाय लैंगिक संबंध थोपणं म्हणजे लग्नाअंतर्गतचा तो बलात्कार आहे. आणि पोर्नोग्राफी बघून मुलांना लैंगिक शिक्षण मिळतं असं काही लोक म्हणतात. मध्ये टीव्हीवरती मी एक कार्यक्रम पाहिला होता, एका चॅनेलवरती अनेक तरुण मुलामुलींनी सांगितलं, कॉलेजमधल्या जाणारे, शाळेमध्ये जाणारे, खेड्यातले, शहरातले, नाही नाही आम्ही पोर्नोग्राफी बघतो कारण आम्हाला त्याच्यातनं लैंगिक शिक्षण मिळतं. म्हणजे तुम्हा मुलामुलींना लैंगिक शिक्षण म्हणजे काय याचा अर्थ समजलेला नाही आहे. त्यातून लैंगिक शिक्षण मिळत नाही पोर्नोग्राफीतून, त्याच्यातून लैंगिक विकृती मिळते आणि तुमची शेवटी अधोगती होते.
पोर्न फिल्ममध्ये खरंच लैंगिक शिक्षण मिळतं? त्या पोर्न फिल्म्समध्ये सर्व सामाजिक संकेत जे असतात त्याचा भंग केलेला असतो आणि त्यामुळे समाजाच्या नैतिकतेला भाग येतो, बाधा येते, नैतिकतेचा भंग होतो. समाजामध्ये स्त्री पुरुषांनी एकमेकांशी कसं वागावं हे जे सामाजिक संकेत असतात ते पार धुडकावले जातात. कसंही वागलं तरी चालतं ही विकृत मनोवृत्ती त्याच्यामधून निर्माण होते. लैंगिक शिक्षणामध्ये शरीरक्रियांची वैज्ञानिक माहिती पाहिजे, वैद्यकीय ज्ञान त्याच्यातून मिळायला पाहिजे, कला साहित्यातील शृंगारिक वर्णनांमधून ते मिळू शकतं. पण पोर्नोग्राफीमध्ये हे काहीच नसतं. पोर्नोग्राफीमध्ये शरीरक्रियांची वैज्ञानिक माहिती नसते, त्याच्याविषयीचं वैज्ञानिक ज्ञान दिलं जात नाही, वैद्यकीय ज्ञान दिलं जात नाही. शृंगाराच्या वर्णनातून काही गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात नॉर्मली, पण तेही पोर्नोग्राफीमध्ये नसतं. पोर्नोग्राफीमध्ये केवळ भडक विकृत स्त्री पुरुष लैंगिक संबंधाचं वर्णन किंवा चित्रीकरण असतं. आणि म्हणून हा जो गैरसमज आहे की पोर्नोग्राफिक फिल्म्स आवश्यक आहे कारण त्यातून लैंगिक शिक्षण मिळतं, तर ते साफ खोटं आहे. पोर्न फिल्म्समध्ये लैंगिकता शिक्षण किंवा लैंगिक शिक्षण मिळत नाही. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.